आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीची प्रायोजक आहेत श्रीगणोबा ढवलेपरस. परभणी तालुक्यातील पेडगाव महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून 29 ऑगस्ट 2019 शासन निर्णयाप्रमाणे भरपाई द्यावी या मागणीसाठी परभणी तालुका शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शनिवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी पेडगाव फाटा येथे परभणी मानवत राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात पेडगाव महसूल मंडळातील सर्व गावातील शेतकरी भजनी मंडळ सहभागी झाले होते. हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर जिल्हा अध्यक्षा नंदा राठोड, शहर जिल्हा अध्यक्ष किरण सोनटक्के, युवक जिल्हाध्यक्ष रितेश काळे, कृष्णा कटारे, काँग्रेस राजन क्षीरसागर, शेतकरी मंगेश देशमुख, माऊली कदम, माणिक कदम, मुंजाभाऊ गायकवाड आदीजण सहभागी झाले होते. यावेळी ग्रामीण पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. हे आंदोलन करण्यामागचा उद्देश असा होता की मागच्या सोमवारी आम्ही जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं होतं, परंतु जिल्हा प्रशासनानं ते आमच्या निवेदनाची मागण्याची दखल घेतली नाही. मी ते निवेदन देऊन राज्याचे कृषी मंत्री दत्ताजी भुसे यांनासुद्धा भेटलो, त्यांनासुद्धा आमच्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी सांगितल्या. आणि जी काही शेतकऱ्यांची ह्या ठिकाणची परिस्थिती आहे, बिकट परिस्थिती, त्याची पूर्ण कल्पना त्यांना दिली, परंतु त्यांनी सहानुभूतीपूर्वक त्या ठिकाणी विचार केला नाही. आणि आमची जी काही मागणी आहे 9 ऑगस्ट 2019 जो जी आर आहे पश्चिम महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यासाठी काढलेला, त्या जी आरच्या अनुषंगानं आम्हाला मराठवाडा आणि परभणी जिल्ह्याला शेतकऱ्यांना मदत होणं अपेक्षित आहे. जी की कोरडवासाठी 20,400, बागायतीसाठी 40,500 आणि बहुवार्षिक पिकासाठी 54,000 रुपये अशी मदत आणि आम्हाला पीक कर्जाची माफी आणि वीज बिलाची माफी ह्या वर्षीची, ह्या आमच्या प्रमुख मागण्या ह्या ठिकाणी आहेत. त्याच्याशिवाय अनेक दुसऱ्या मागण्यासुद्धा आहेत आणि त्या सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचे आंदोलन आता आम्ही जिल्हाभर पसरवणार आहोत. आणि हा आज आंदोलन आम्ही आता विचार केलेला आहे. थोडीशी काही ह्या ठिकाणी लोकांना त्रास झाला त्याबद्दल सर्व क्षमावून माझे आंदोलन या ठिकाणी थांबवले. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी राहुल धवाले, परभणी. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.